अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील ग्रामपंचायत येथे आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांचा गुलाब पुष्प आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। आपले मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 मध्ये चालू केलेलं होतं। त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने त्यांच्या जन्मदिनानिमित्त 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून घोषित केलेला आहे। आज आपल्या इथे आपल्या ग्रुप ग्रामपंचायत फत्तेपूरतर्फे आपणही पत्रकार दिनाचं औचित्य साधून सर्व पत्रकारांना इथे येण्याची विनंती केली। त्यांनी ग्रुप ग्रामपंचायत फत्तेपूर ग्रामपंचायत प्रशासनाच्या विनंतीचा मान ठेवून इथे सर्व पत्रकार हजर राहिलेले आहेत आणि आपलं एक कर्तव्य म्हणून पत्रकार दिनानिमित्त त्यांचा छोटासा सत्काराचा कार्यक्रम ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने आपण आयोजित केलेला आहे। तरी माझी सर्वांना विनंती आहे की त्यांनी त्याचा स्वीकार करावा व येत्या कालावधीमध्ये पुढेही त्यांची जी काही पत्रकारितेची सेवा आहे अशीच अविरत नेहमी सातत्याने सुरू ठेवावी अशी मी त्यांना विनंती करतो। 6 जानेवारी पत्रकार दिन तर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून साजरा होतो आणि या पत्रकार दिनाचं औचित्य साधून प्रसंगावधान राहून ग्रामपंचायत प्रशासनाने आपल्या सर्व पत्रकारांचा या ठिकाणी सत्कार केला। परंपरा खंडित होऊ दिली नाही याबद्दल आम्ही सर्व पत्रकारांतर्फे ग्रामपंचायत प्रशासनाचे विशेषतः भाऊसाहेब अमोल देशमुख यांचे विशेष आभार की त्यांनी घाईगडबडीत एवढे बिझी असताना सुद्धा कार्यक्रम ठेवला आणि आम्हाला सर्वांना फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिलं आणि आमचीसुद्धा उपस्थिती ही 100% आहे आणि आम्ही सतत तुमच्या पाठीशी आहोत। काही वेळेस आमच्या हातून काही लेखणी वगैरे ते उचलल्या जाते परंतु चांगल्यासाठी उचलल्या जाते, सूचनेसाठी उचलल्या जाते, ते सकारात्मक पत्रकारांशी संबंध जोपासतात ते त्याबद्दल त्यांचे आभार, आमचा सत्कार केला, स्वागत केलं, शुभेच्छापान केलं त्याबद्दल या सर्व तुमचे सर्वांचे आभार, धन्यवाद। जय हिंद, जय पत्रकार। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।